विद्यार्थी मित्रांनो, नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नोबेल पुरस्कार प्राप्त भारतातील जे नोबेल पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहे त्यांची नावे. थोडक्यात माहिती पहा, स्वीडिश वैज्ञानिक अल्फ्रेड नोबेलच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराची सुरुवात 1901 पासून झालेली आहे. तर हा पुरस्कार दर 10 डिसेंबरला हा पुरस्कार दिला जातो, म्हणजे दरवर्षी हा 10 डिसेंबरला हा पुरस्कार दिला जातो. तर पहा, रवींद्रनाथ टागोर यांना 1913 मध्ये हा पुरस्कार दिला गेला. साहित्यामध्ये हा पुरस्कार दिला गेला त्यांना गीतांजलीच्या रचनेबाबत. नंतर सी व्ही रमन यांना 1930 मध्ये पुरस्कार दिला गेला, हा भौतिकशास्त्रामध्ये हा पुरस्कार त्यांना दिला गेला. हरी गोविंद खुराना यांना 1968 मध्ये पुरस्कार दिला गेला, हा वैद्यकशास्त्रामध्ये हा पुरस्कार त्यांना दिला गेला. मदर तेरेसा यांना 1979 मध्ये हा पुरस्कार दिला गेला, शांततेबाबत हा पुरस्कार त्यांना दिला गेला 1979, लक्षात ठेवायचं. नंतर श्री चंद्रशेखर यांना 1983 मध्ये हा पुरस्कार दिला, हा पुरस्कार त्यांना भौतिकशास्त्राबाबत दिला गेला 1983 मध्ये. अमर्त सेन यांना 1988 मध्ये हा पुरस्कार दिला गेला, त्यांना अर्थशास्त्र यामध्ये हा पुरस्कार दिला गेला होता 1988 मध्ये अमर्त सेन. सी एस नायपॉल यांना 2001 मध्ये पुरस्कार दिला गेला, हा पुरस्कार त्यांना शांतताबाबत दिला गेला 2001 मध्ये. सी एस नायपॉल शांतताबाबत. व्यंकटरमण रामकृष्णन यांना 2009 मध्ये हा पुरस्कार दिला, हा पुरस्कार त्यांना रसायनशास्त्रामध्ये दिला गेला व्यंकटरमण रामकृष्णन 2009 मध्ये. शेवटचा आहे कैलास सत्यार्थी यांना 2014 मध्ये हा पुरस्कार दिला गेला, हा पुरस्कार त्यांना शांतताबाबत दिला गेला कैलास सत्यार्थी 2014 मध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.